थोड्याच दिवसांपूर्वी कापणी झालेली आहे आणि भरीव असं हे पूर्ण भात आपल्या इथे आलेला आहे ही जी गोष्ट आहे ती आता आपल्याला खूप क्वचित अशी बघायला भेटते म्हणजे हे जात्याचा पण आकार जो आहे ना मित्रांनो तो असा खूप मोठा आहे सरा भात इथे आता आलेला आहे बघा सत्तर ना एक्क्याऐंशी वय आहे अजून सुद्धा किती ताकदीने ते भात जोडताय ते बघा आपला शेतकरी बांधव स्वतः पिकवतो तो हा भात आणि खंडीवर भात म्हणजे काय असतो आणि किती ढीक साचलाय बघा याचा सगळ्याचा <laughs> आपला भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो आणि या कृषीप्रधान देशाचा राजा म्हणजे आपला शेतकरी आणि आपला हा शेतकरी राजा वर्षभर धान्य पिकवण्यासाठी मेहनत घेत असतो झटत असतो आणि त्याच्या या मेहनतीचा एक छोटासा भाग आपण आज या व्हिडिओ मार्फत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मित्रांनो मी नितेश शशिकांत पलनकर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या सगळ्यांच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे पलनकर स्लाइफ तर मित्रांनो आपण आता आपल्या गावाला आलो आहोत गोटेखलाटी मंडणगडला आणि आता नोव्हेंबर महिना चालू आहे आणि या नोव्हेंबर महिन्यात आपला शेतकरी राजा कोकणातील शेतकरी काय कामं करत असो त्यातील एक छोटासा भाग आपण तुम्हाला या व्हिडिओत दाखवणार आहोत भात शेती आपल्या कोकणात मोठ्या प्रमाणात केली जाते हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल आणि थोड्याच दिवसांपूर्वी भात कापणी झालेली आहे आणि आता भाताची मळणी म्हणजेच ती भात झोडून आपण त्याच्यातून जे तांदळाचे दाणे जो भात बाजूला करतो तो प्रकार आता हा शेतकरी बांधव ती प्रोसेस करत आहे तर तीच प्रोसेस भाताची मळणी झोडणी कशी केली जाते ते आपण आज या व्हिडिओत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सुरू करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला हे बघा मित्रांनो आता कोकणात थोड्याच दिवसांपूर्वी कापणी झालेली आहे ही जी शेतं दिसत आहेत इथे भात लावलेला भात शेती आहे इकडे सगळीकडे असं बघा हे बघा हे कापून असं झालेलं आहे हे बघा मित्रांनो हा आपल्या गावच्या आजूबाजूचा परिसर खूप सुंदर वाटतं हे सगळं बघायला आणि हे समोर दिसतंय ते आपलं रविदादाचं घर त्या साईडला आपलं गाव आहे आणि रविदाच्या घराला आता त्यांनी मे महिन्यात कौलं लावलेली आहेत कारण कौलारू घर पावसाळ्यात खूप गळायचं लिकेज व्हायचं त्यामुळे त्यांनी हे कौलं लावलेली आहेत आणि सुंदर वाटतं हे सुद्धा बघायला वरती कवलारू घरं कवलारू छप्पर आणि आपण आता लवकरच चला जाऊयात रविदासाच्या घरी हे बघा सुंदर नारळीची आणि पोफीची झाडं तिकडे लावलेली आहेत मस्त एकदम भारी वाटतं हे सगळं बघायला आणि इथे आपलं रविदाचं हे घर आणि इथे बघा इथे त्यांचं ते भात जोडणीचं काम आता सध्या जोरात चालू आहे कि आपल्या चप्पल काढाव्या लागतील कारण भात वगैरे जोडतो आपण तिथे आपलं चप्पल न घालता जायचं असतं आणि हे आपले एक संस्कार असतात किंवा एक आपली संस्कृती असते की आपल्याला आपण जे खातो अन्न किंवा आपण जे पिकवतो त्याला आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे त्याची आपण किंमत ठेवली पाहिजे आणि त्यामुळेच आपण चप्पल वगैरे काढून या सगळ्यांमध्ये नंतर वावरतो आणि इथे जर तुम्ही बघितलं तर इथे आपली भाताची उडवी आहे हे भाताचे दाणे सुद्धा खूप असे लोंब्या बोलतात ना भाताच्या दादा हे बघा हे सुद्धा एकदम टपोरे झालेले आहेत दाणे एकदम आणि भरीव असं हे पूर्ण भात आपल्या इथे आलेला आहे आणि हेच आता जोडण्याचं काम सध्या चालू आहे त्यांचं जोरदार ते जवळजवळ माझ्या मते हे पूर्ण याच्यापेक्षा डबल टिबल होता आणि ते लोक सकाळपासून हे भात जोडायचं काम करतात मला वाटतं सकाळी किती वाजता घेतलं आता सात वाजता ना सकाळी सात वाजता त्यांनी सुरू केलेलं आणि आता अकरा वाजून गेलेले आहेत जवळजवळ अकरा बारा वाजलेले आहेत माझ्या मते तर म्हणजे जवळजवळ चार ते पाच तास झाले आणि कंटिन्यू त्यांचं हे काम चालू आहे आपण त्यांच्याकडून पण थोडस जाणून घेऊयात ह्या सगळ्या गोष्टी कशा असतात या अगोदरची प्रोसेस कशी होती आताची प्रोसेस काय आणि ह्या नंतरची प्रोसेस काय असणार आहे हे आपण त्यांना सुद्धा थोडक्यात विचारूयात वहिनी आपण आता हे जे भात आता हे जे सगळं जमा करून ठेवलेलं आहे हे जे आता आपल्या हातात आहे त्याला आपण नक्की काय बोलतो पेंडी भाताची भाताची पेंडी बोलतो आ, ना आता ही थोडीशी झोडलेली आहे आणि मला वाटतं ते तिथे आपण जे साचवून ठेवलेलं आहे हे बघा हे मित्रांनो त्याला आपण काय बोलतो उडवी ना भाताची उडवी बोलतो बघा इथे त्याच्यातले एक एक ही भाताची पेंडी जी काय ती दादा बहिणीने इथे आणून ठेवलेली आहे बघा हे अजून सोडायचं आहे याच्यात तुम्हाला भात थोडाफार दिसू शकतो भाताचे दाणे आणि हे आपण भात कापणी वगैरे हे आपण केलेली आहे बरोबर किती दिवसांपूर्वी केली आपण आठ दिवस झाले आठ दिवसांपूर्वी भात कापणी केली त्याच्यानंतर आपल्याला काही असं म्हणजे काही दिवस सुकत किंवा काय असं ठेवावं लागतं ठेवावं लागतं कापण्याच्या नंतर दोन दिवस ठेवावं लागतं आणि ते मग दुसऱ्या दिवशी बांधून असे बघा कापलेलं असं असतं आता हे मी बांधलेलं आहे अच्छा म्हणजे आपलं आपण शेतामध्ये ते असं तेव्हा असं असतो असं पसरवून ठेवतो अच्छा अच्छा आणि नंतर ते सुकल्याच्या नंतर दोन दिवसांनी असे छोटे ह्या पेंडकी बनवायचे पेंड्याच्या द्वारे ह्याला बांधायचं बांधून ठेवतो आपण अच्छा अच्छा त्याच प्रकारे या सगळ्या आपण ह्या पेंड्या बनवलेल्या आहेत भात कापून झाल्यानंतर आणि ह्याच्यावर आपण आता ते जोडणार बरोबर अच्छा आणि हे हा दगड पण खूप असा मजबूत असा आहे रे ते बोलतात घरटाची पेड काय बोलतात घरटाची आता पर... जाता कसं असतो तर त्याचप्रमाणे त्याला काठी मोठी असायची वरती बांधायसाठी अच्छा हा आणि त्याला दोन माणसं लागायची ओढायला अच्छा आणि त्याच्यातून मग तांदूळ निघायचे आता ह्याचा वापर करत नाही कोण आता गिरणी चक्कीवर चक्कीवर देतात ना म्हणजे आपला जो हा भात असतो हा भात त्याच्यावरचं जे आवरण असतं ते काढण्यासाठी याचा उपयोग केला जायचा ही जी गोष्ट आहे ती आता आपल्याला खूप क्वचित अशी बघायला भेटते म्हणजे हे जात्याचा पण आकार जो आहे ना मित्रांनो तो असा खूप मोठा आहे म्हणजे ह्याच्यावरून तुम्हाला कदाचित त्याची साईज कळत असेल आणि हे खूप मजबूत असं आहे माझ्यामध्ये बरोबर ना एका माणसाने ते उचलणं अशक्य आहे दोन माणसं तरी कमीत कमी लागतील आणि या गोष्टी आता बघायला आपल्याला कुठे भेटत पण नाही आणि उखळ जी असते आपली त्याच्यावरती पण आपण हे करतो ना त्याच्यावरती पण आपण भात जोडणी आपली केली जाते ना आणि काही काही ठिकाणी मला वाटतं ते गाणं वगैरे बोलत पण सगळेजण आता एकत्र आल्यावर त्या गोष्टी करतात ना आणि ह्याला आपण भाताची मळणी मळणी करणं असं बोललं जातो हे ते बघा आता दादा आपला तो भात जोडतोय आणि हे बघा आणि भात जोरात आपटायला लागतो आपल्याला असं आणि मग त्याच्यानंतर त्यातले गाणे जे असतात पुढे आपण तुम्हाला मगाशी दाखवले ते वेगळे होतात बघा किती सारा भात इथे आता आलेला आहे बघा जोरदार एकदम भात जोडणी चालू आहे दोघांकडून तिच्या मागोमागे ते आपटत आहेत त्याच्यावरती आणि एकदम जोशात खूप मेहनत असते मित्रांनो खरंच म्हणजे एक कष्ट म्हणजे वर्षभर असतात त्यांचे चालू हे बघा भात वगैरे बघा असं खाली पडलेलं मी तुम्हाला दाखवतो एकदा बघा इकडे ह्या साईडला तिकडे पुढे पण आहे ह्या साईडला पण असं सा मोठा थर साचलेला आहे पूर्ण हे बघा मी तुम्हाला दाखवतो एक मिनटं हे बघा बघा हा जो भात आपला शेतकरी बांधव स्वतः पिकवतो तो हा भात भात सोडणी झाल्यानंतर बघा असं आपल्याला त्याचं रूप बघायला भेटतं आता त्याच्यावरती आवरण आहे साल आहे ती आपण आप आता नंतर गिरणीमध्ये वहिनी देतो ना हे करायला भाताच्या गिरणीमध्ये वहिनी आपल्याला आता थोडस म्हणजे ते भात आहे आपला म्हणजे ते थोडस दाखवेल आता आपल्याला समजतं सुकले की नाही ते पण समजत ते पण समजतं का हे बघा पण आता आपला हा म्हणजे जो भात आहे तो व्यवस्थित सुकलेला आहे हे बघा तांदूळ पण आहेत कणी पण आहे म्हणजे कणी म्हणजे तुकडे तांदूळ पण हे असं फायनल प्रोडक्ट आपल्याला भेटतं आणि ते थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा आम्ही इथे प्रयत्न करतोय म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांची मेहनत किती असते म्हणजे नांगरणी करण्यापासून नंतर लावणी वगैरे परत भात पेरणी वगैरे असते त्याच्यानंतर परत कापणी त्याच्यावर लक्ष ठेवणं आणि सगळ्या आणि नंतर परत आता भात झोडणी मळणी आपण ज्याला बोलतो अशा बऱ्याच गोष्टी असतात आणि जवळजवळ पूर्ण वर्षभर वर त्यांची ही मेहनत चालू असते आणि तीच थोडक्यात दाखवण्याचा आम्ही तुम्हाला हा प्रयत्न करतोय भात जो आहे आता ह्याच्यामध्ये थोडाफार कचरा वगैरे तुम्हाला दिसतोय पेंड्यांचा भुसा वगैरे सगळं तुम्हाला दिसत बोलतात बरोबर काय बोलतात गूत गुत 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 बोलतात ओके ओके गुत बोलतो मग त्याच्यानंतर पण आता हे सगळं झाल्यानंतर पण करतो सफाई म्हणजे ह्याची तर खास बरी चुटते आपल्या सगळ्यांच्या अंगावरती त्यामुळे आंघोळ करणं तर कंपल्सरी आहे हे मळणी झाल्यानंतर पण हे जे आपल्याला आता जो भात जो भेटलाय हे जे भेटले ह्याच्यामध्ये आता हा समजा हा कचरा आहे त्याच्यानंतर आपण म्हणतो पुढे कसं करतो काय पण आहे ना अच्छा ह्याच्यामध्ये टाकणार साफ करणार आणि त्याच्यानंतर तो वाऱ्याला द्यायचा सुपातून असा वारा सुटला का वाऱ्याला दिला ना हलका भात बाहेर पडून जातो त्याला पॉल बोलतात आणि वजन असतो तो जाग्यावर पडतो त्याला हे भात बोलतात अच्छा अच्छा ती सुद्धा आपण थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करूयात पहिला आता तुम्ही ह्या सगळं भात जोडून घ्या पूर्णपणे आणि त्याच्यानंतर मग आपण ती पुढची स्टेप कशी असते आणि पूर्ण फायनल ह्या भुशातून किंवा हा गुत जो बोलतो आपण त्याच्यातून भाताचा दाणा पूर्णपणे वेगळा कसा करतो ते सुद्धा आपण थोडक्यात बघूयात मित्रांनो भात जोडून झाल्यानंतर आहेत ते सगळे त्यांनी इथे जमा केलेले आहेत आणि तुम्ही आता बघू शकता कि किती पेंडे इथे आहेत म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता की कि किती भात त्यांनी आतापर्यंत जोडून झालेला आहे इथे जर बघितलं तिथे काका बसलेत आणि इथे बऱ्यापैकी हा पूर्ण भात आपला जोडून झालेला आहेत तर मित्रांनो आपण मगाशी बघितलं की दादा आणि वहिनी ते भात झोडत होते आणि आता बऱ्यापैकी त्यांचा भात झोडून झालेला आहे त्यांनी सकाळी सात वाजल्यापासून घेतलेला आणि मगाशी आपण जे शूट केलं ते माझ्या मते अकरा ते बारा वाजता केलं आणि बऱ्यापैकी तेव्हा सुद्धा आणि त्याच्यानंतर आत्तासुद्धा सुद्धा ते जेवल्यानंतर थोडासा आराम करून भात झोडतच होते आणि आता संध्याकाळचे जवळजवळ पाच वाजलेले आहेत तरी सुद्धा ते भात झोडतायत अजून थोडासा बाकी आहे भात झोडायचा पण आपल्याला पुढची प्रोसेस कशी असते हे दाखवण्यासाठी आपण वहिनीला थोडस बोललो की आम्हाला थोडस कशी असते हे जरा दाखव म्हणजे आपल्या प्रेक्षकांना ते आपल्याला सांगता येईल आणि आता आपण हे जे करतोय त्याला आपण आता काय बोलतो भात वारवणे हा थोडासा पेंड्याचा भुसा वगैरे थोडासा इकडे हाय तर तो आपल्याला वेगळा करायचा आहे त्यासाठी आपण ही प्रोसेस करतोय ना आता एकदा असं वरून आपण टाकतो तेव्हा सुद्धा तो, ते तो हवेनी साईडला होतो आणि असं झटकल्यावर सुद्धा तो वरचा भुसा असेल किंवा जे बारीक दाणे असतात ते साईडला होतात बरोबर ना हलका हलका बाहेर बाहेर पडतो बाजूला होतो पोल बोलतात त्याला अच्छा पोल बोलतात का हलका म्हणजे त्याच्यात काहीच नसतो आणि जो जड असतो खाली राहतो अच्छा म्हणजे ह्यांच्यासारखा जो जड असतो आणि याच्यात ऍक्च्युअल जे असत दाणं किंवा भात जो असतो आपला तो इकडे त्याच ठिकाणी राहतो आणि ह्याच्यानंतर मग पुढे अजून दुसरी पण काय पुढची स्टेप असते का नाही हा वारवल्याच्या नंतर तो आजूबाजूचा जो असतो तो आपण झाडून जमायचा आणि तो आपण पाकडायचा अच्छा म्हणजे हा आजूबाजूला जो भुसा येतो ना हा किंचित त्याच्यात जर दाना गेलेला असला तर आपल्याला तो पाकडून भेटतो हे झाल्यानंतर मग नंतर, नंतर आपल्याला फायनल हे सगळं भात झालं हे नंतर संपूर्ण झालं वारवून का हुँ? ते मोजायचं अच्छा हा सोळा पायली म्हणजे एक मन असं ते बोजे करून ठेवलं शक्य म्हणजे हे जेव्हा पूर्ण आपल्याला जो भात असा भेटतो आवरणासकट त्याच्यानंतर आपण त्याला मोजतो किती किलो आहे वगैरे आणि माझ्या मते मा तीन किलो म्हणजे एक पायलीच्या आसपास असतं ना काय काय ठिकाणी पायलीचं गणित थोडस कदाचित वेगळं असतं पण तीन किलो म्हणजे एक पायली आपण असा एक अंदाजा पकडू शकतो आणि सोळा पायली म्हणजे एक मण म्हणजेच सोळा तारीख अठ्ठेचाळ म्हणजे अठ्ठेचाळीस किलो म्हणजेच एक मन, मन।, मन। आणि खंडीवर भात म्हणजे काय असतो वीस मन वीस मन म्हणजे एक, एक खंडीवर खंडी भात ना वीस मण म्हणजे एक खंडीवर भात म्हणजे जवळजवळ नऊशे साठ किलो म्हणजे एक खंडी म्हणजे एक पायली म्हणजे तीन किलो एक मन म्हणजे अठ्ठेचाळीस किलो आणि एक खंडी म्हणजे नऊशे साठ किलो भात तर असा आपण तरी एक अंदाजे किती मन किंवा किती खंडीवर भात एक आपण एव्हरेज पकडतो म्हणजे होतो आपल्या इथे वगैरे खंडीच्या आसपास म्हणजे खंडी जसं पिकल तसं त्याच्यावर हो आहे जसं पिकेल त्याच्यावरती भाताचे पण प्रकार असतात हलवा भात असतो गरवा असतो अच्छा पाणी कायला भेटतो <laughs> कायला नाही भेटत असं पण आहे अच्छा असं पण असतं हे भाताला जरा पाणी जो मंगांचं पाणी बोलतात नक्षत्र तो जरा कमी पडला त्याच्यामुळे हा भात असा कमी पिकलाय कमी पिकलाय आणि त्याच्यामुळे हा भात असा जडचिम पण झाला हलका पडला पण झाला बरं भरी होता व्यवस्थित पाऊस व्यवस्थित झाला योग्य त्या वेळेत पाऊस झाला पाणी भेटलं त्या शेतीला तर तो व्यवस्थित भात होतो पण ह्या वर्षी पाऊस थोडा कमी जास्त प्रमाणात झाला योग्य त्या वेळेत नाही पडला त्याच्यामुळे थोडस जे भात आहेत ते पूर्ण दाणे जे आहेत ते भरीव असे नाही आले थोडे काही काही ठिकाणी किंवा काही काही शेतामध्ये थोडे पोकळ दाणे पण आहेत त्यामुळे थोडस कमी वजन भरतं किंवा त्या उत्कृष्ट दर्जाचा भात आपल्याला भेटत नाही सरासरी एक खंडीवर भात तरी आपण घरपट आपण बोलू शकतो ना आपण पिकवतो आता सुद्धा कोकणात म्हणजे आता कोकणात आपण बोलू शकतो शेती खूप कमी लोक करतात पण त्यात सुद्धा असे काही आपले शेतकरी बंधू आहेत शेतकरी बांधव आहेत जे अजून सुद्धा शेती टिकवून आहेत आपलं कोकण टिकवून आहेत असं आपण बोलू शकतो आणि त्यांच्याच आधारे त्यांच्या जीवावरती आपण हे जगतोय आपल्याला हे धान्य भेटतंय जे आपण अन्न म्हणून खातोय तर त्यासाठी ते त्यांना खरंच आपला पुन्हा एकदा सलाम हे बघा इथे जर बघितलं ना तर इथे आपले काका जांजू बुत्रे आपल्या गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ हे सुद्धा भात झोडतायत जुनी माणसं आपल्या गावातली बघा त्यांचं वय माझ्या मते का किती वय असेल तुमचं सत्ताच्या वरती किती एक्क्याऐंशी काय म्हणताय आहे एक्क्याऐंशी सत्तर ना एक्क्याऐंशी वय हो आहे मित्रांनो बघा आणि अजून एकदम ठणठणीत आहेत आणि अजून सुद्धा किती ताकदीने ते भात जोडत हे बघा वाटत नाही पण काकांकडे बघून एक्क्याऐंशी वय असेल ना फिट वाटतात एकदम जबरदस्त 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 आणि अजून ती ताकद बघा भात जोडतानाची एका फटक्यात ते दाणे बाजूला आहेत आतापर्यंत एवढे पेंडे सगळे जोडून झालेले आहेत त्यांचे का पहिलं जेव्हा तुमच्या काळात म्हणजे आता तर वहिनीने जसं सांगितलं जसं खंडीवर भात आपण आता हे करतो म्हणजे पिकवतो पण तुमच्या वेळेला म्हणजे चाळीस पन्नास वर्षां अगोदर बराच भात होत असेल ना आ, वाड़ी। हाँ, वाड़ी। हाँ, हाँ, हाँ. भात नाही तेव्हा नाचण्या वगैरे सगळ्या गोष्टी तेव्हा पिकवायचे ते काकांचं असं सांगणं आहे म्हणजे त्यांचा वय आता जसं सा त्यांनी सांगितलं असं सा जवळजवळ ऐंशीच्या पुढे आहे तर पहिल्याच्या वेळी म्हणजे त्यांच्या वेळेला जेव्हा शेती वगैरे केली जायची आता कसं नुसतं कोकणात भात शेतीच जास्त केली जाते पण त्यांच्या वेळेला नाचणी वरी आणि बाकीच्या इतर गोष्टींचं उत्पन्न सुद्धा त्यावेळी पावसाळ्या शेतीमध्ये घेतलं जायचं जे आता थोडंफार कमी झालं असं आपण बोलू शकतो मित्रांनो आता जर तुम्ही हे बघितलात तर हे सगळे भात झुडून झालेले पेंड आहेत आणि किती ढीक साचलाय बघा याचा सगळ्याचा आणि जवळजवळ आता संध्याकाळ झालेली आहे पावसाळ्यात पण गुरांना चारा व्हावा म्हणून आपण हे व्यवस्थित पद्धतीने एका ठिकाणी जमा करून ठेवतो हो बरोबर वहिनी तो पेंड्यांचा भारा एक आणते झालेला तिकडून वहिनीचा चेहरा दिसत नाही झाकली गेली हे बघा <laughs> थकली ती पण बिचारी दिवसभर मेहनत करून करून संध्याकाळ झाली सूर्यास्त झाला तरी त्यांची कामं आता चालू आहेत असून इथे आपल्या शैली सदने सुद्धा काही आणले तिकडे उचलून बघा दादा आपला आता एक एक तिथे ती सगळे आता लाईनीत लावून ठेवतोय असे बघा किती महिने दिवसभर त्यांचं हे काम चालू आहे आणि हा आता थोडासाच भात होता असं त्यांनी बरेच दिवस हे त्यांचं काम चालू आहे आजचा एकच दिवस आपण तुम्ही दा, तुम्हाला दाखवतोय पण असे बरेच दिवस हे सगळं भात जोडणी मळणी ही सगळी गोष्ट चालू असते आता तरी आ, किती म्हणजे किती किलो भाताला किती मन भाताला म्हणजे किती वेळ लागतो भात जोडणी वगैरे करायला एक अंदाजे माणसं जास्त असल्या लवकर होतो बरोबर पण समज आता तुम्ही दोन माणसं होतात तर दोन माणसांमध्ये तो आपल्याला तो भात पूर्ण जोडून काढायला पूर्ण हा दिवस गेला जवळजवळ एक शेताला मग त्या एक शेतामध्ये अंदाजे किती किलो भात असेल किती मन असेल शेतामध्ये मन भात तीन मन भात निघतो का अच्छा अच्छा बरोबर म्हणजे जवळजवळ तीन मन म्हणजे किती झालं आठ ते चोवीस म्हणजे एकशे चव्वेचाळीस किलो भात आपण बोलू शकतो एक मन म्हणजे अठ्ठेचाळीस किलो बरोबर म्हणजे हा सगळं दीडशे किलोच्या आसपास जो भात आहे तो पूर्ण झोडून काढायला आपला दिवस गेला पूर्ण तर मित्रांनो आपण सकाळपासून जी प्रोसेस जी चालू होती भात झोडणीची किंवा भात मळणीची ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि शेतकरी बांधवाची मेहनत त्यांचे कष्ट वर्षभराचे दाखवण्याचा प्रयत्न त्यातील छोटासा भाग दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला तर तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच सांगा तर भेटूया पुढच्या अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय